लॉग इन करा मुंबई डॉट इन वर मलाही सुरुवातीला खुलायला वेळ लागलाच थोडा थोडा कारण का मी कम्प्लिटली घाबरलेली होते कारण हे लोक यार तुला माहिती आहे ते काय आहे ते ऑन अँड ऑफ स्क्रीन ते काय आहेत आणि त्यांच्या समोर टिकणं आणि बेसिकली स्वतःला प्रूफ करणं हे सुद्धा त्याच्या मागचं एक चॅलेंज होत <laughs> मला फार बर वाटत जय आज मी इथे आले आणि ज्या खरं तर पावणे दोन वर्षानंतर मी कुठल्या तरी इंटरव्ह्यू साठी स्टुडिओत आले आणि मला अजिबात नाही म्हणावं असं वाटलं नाही कारण का खरंच मला यायचं होतं जपानमध्ये आम्हाला कोणीतरी भेटलं होतं तर त्या म्हणाल्या की माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही तुमचा शो तिला थेरपी म्हणून दाखवतो अगं बाई काय मला कळलं इकडे यायचं तेव्हा म्हटलं तू कुठे पावसा पाण्याचं जायचं आबाने म्हटलं तुम्ही आधी बाहेर पडू नका आणि ते प आबा पडाल असं म्हटलंय तर मी पटपट पटपट सकाळी आवरलं सिरियल म्हटलं चल बाबा मला रिक्षापर्यंत सोड जे स्टुडिओत जायचं रे येऊ तात्य मी म्हटलं त्याला नको पावसा बोलावस कुठे आता रे मला नमस्कार मी अजय परसुरे मॅटिनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे मॅटनी शोबद्दल तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल की आपण या शोमध्ये अशा सेलिब्रिटींना बोलवतो की त्यांच्याकडे काही मस्त किस्से आहेत त्यांच्या करिअरमधले असे काही टप्पे आहेत की ते टप्पे तुम्हाला सुद्धा ऐकून घ्यायचे आहेत सुद्धा समजून घ्यायचं आहे की हा सेलिब्रिटी नेमका कसा आहे तो आज मला याचा आनंद होतोय की आज जी अभिनेत्री आपल्याला भेटायला आलेली आहे ही अभिनेत्री मुळात वेगळी काय याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बघितलं असेल मग सिरियल असेल नाटक असेल किंवा सिनेमा असेल यामध्ये फार कमी अशा विनोदी अभिनेत्री आहेत किंवा विनोदी अभिनेत्रीपेक्षा पण विनोदाची उत्तम जाण असणारं अचूक टायमिंग असणाऱ्या विनोदाचं अशा फार कमी अभिनेत्री आहेत आणि सध्याच्या घडीला त्यातली नंबर वन म्हणावी तर ती एकमेव आहे ती म्हणजे श्रेया बुगडे मी पूर्ण नाव याच्यासाठी नाही घेतलं कारण तुझं शेट व्यक्तिमत्व ऑलरेडी आहेच तर असल्या <laughs> शेट व्यक्तिमत्व असलेल्या श्रेया बुगडे आपल्याकडे आलेले आहेत आणि मी सुरुवातीला जे म्हंटल की विनोदाचं टायमिंग अचूक टायमिंग असणारी श्रेया बुगडे पण हे विनोदाचं अचूक टायमिंग जे पूर्ण महाराष्ट्राला देशाला जगाला कळलं तो जो कार्यक्रम तो म्हणजे सगळ्यांनाच माहितीचा हवा एकदा पण मुळात सगळ्यांना हे सांगायला हवं आणि तो सस्पेन्स उघडायला हवा की मुळातच तू त्या चला हवा मध्ये नव्हतीसच सुरुवातीला मग ही चला हवा योद्या जी लोकांनी इतकं डोक्यावर घेतलेलं इतकं प्रेम दिलेलं आणि त्याच्यामुळे श्रेया बुगडे घराघरात आली कशी तुझ्या आयुष्यात मालिका किंवा जे काही चला हवा द्याचे कार्यक्रम तुझ्या आयुष्यात कसा आला खरं सांगायचं तर खर तर आधी मी ह्या कार्यक्रमात होते अच्छा मग नव्हते आणि मग होते आता मी एक्सप्लेन करते की जेव्हा ह्या कार्यक्रमाची बांधणी झाली तेव्हा तर मुळात फक्त पहिला एपिसोड जर तू बघितलास तर त्याच्यात भाऊ कदम कुशल बदरीक आणि डॉक्टर oh. इतकीच लोक आहेत आणि मग नंतर टप्प्याटप्प्यानी की आता बरं हे करायचंय hmm. आपण आणि मग टीम आता ठरवूया hmm. तर मग डॉक्टरला विचारण्यात आलं की आता भू -भु मधले कोण तू सगळे सांग तुला कोण हवे आहेत आणि कोण नको hmm. किंवा कसं काय तर त्याच्यामध्ये माझी वर्णी लागली होती hmm. त्या लिस्टमध्ये बरं सगळं ठरलं की हा शो आपण करतोय वगैरे मी खूप एक्सायटेड होते म्हटलं क्या बात आहे बरं तेव्हा हे लोक माझे मित्र नव्हते मी फुबाई केले होते आणि त्यांना ओळखू लागले त्यांच्या गमती जमती कळू लागले ते मला त्यांच्या किस्स्यांमध्ये वगैरे इन करायला लागलेत वगैरे मला एक असं आउटसाइडर फील येत नव्हतं तेव्हा जस्ट मी त्यांच्यात चिरायला लागले होते आणि एक दिवस अचानक तेव्हा मी अस्मिता नावाच्या एका मालिकेमध्ये गेस्ट अपिअरन्स करत होते एका स्टोरीसाठी आणि माझं शूट कांदिवलीत कुठेतरी चालू होतं अचानक मला चॅनलचा फोन आला की आज संध्याकाळी आपण टायटल सॉन्ग शूट करायचं <laughs> तर मी म्हटलं आज संध्याकाळी मी नसते कारण आप का आपल्याच माल चॅनलची एक मालिका मी शूट करते आणि त्यांना मी कसं सांगू बरं त्याचं खूप मग चॅनल आणि डिरेक्टर प्रोडक्शनमध्ये फोन कॉल झाले की तिला सोडता येईल का काय होईल काय नाही वगैरे तर ते काही पॉसिबल नव्हतं सो मला चॅनल म्हणाले की काहीच करता येणार नाही आता पण आपल्याला टायटल सॉन्ग तुझ्या शिवाय करावं लागेल बरं माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी जितक्या मालिका केल्या होत्या मी कधीच कुठल्याच टायटल सॉंग मध्ये त्याच्यातही मी नाहीये पहिल्या ह्याच्यामध्ये सो मी आईला फोन करून सांगितलं की कर बघ तर ती म्हणाली की ठीक आहे असं कुठलंही टायटल सॉंग तुझ्या नशिबात नसतं आधी तर सगळ्याच हिरम किरकोळ भूमिका असायची त्याच्यामुळे त्याच्यात मी टायटल सॉन्ग मध्ये असणं काय मुद्दाच नव्हता त्याचा पण ह्याच्यात असं वाटत होतं की ह्याच्यात मी असू शकले असते यार पण ते गेलो सो गेलो मी नेहमी ह्या तत्वावरती चालते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं पुढे चला म्हटलं की ठीक आहे पण आय वॉज एक्सट्रीमली हार्ड ब्रोकन शीआर हे पण टायटल सॉंग गेलं आतापर्यंत संध्याकाळपर्यंत फक्त टायटल सॉन्ग गेलं होतं त्याच्यानंतर टायटल सॉंग त्यांचं शूट झालं मी माझं शूटिंग संपून घरी गेले रात्री एक वेगळा फोन आला आणि मग शो पण गेला इतकी भयानक स्टोरी आहे की मला चॅनल मधन असं फोन आला की एकंदरीत तेव्हा टीम पण खूप मोठी होती प्रियदर्शन जाधव होता मानसी नाईक होती आणि प्लस हे पाच जण होते इट वॉज अ बिग टीम तर मला असं फोन आला की आम्ही टायटल सॉन्ग शूट केलं आणि करतानाच आम्हाला लक्षात आलं की ऑलरेडी हा शो टीम वाईज खूप मोठा झालाय आणि आता म्हणजे तू होतीस याच्यामध्ये पण आता आम्हाला असं वाटतंय की तू असतीस तर तू कदाचित तू वेस्ट होशील म्हणजे तुझ्या वाट्याला काय येईल नाही काही नाही येणार ना, आणि मग ते आम्हाला नको आहे की अरे यार सो आपण एक काम करू आपण इथे थांबूया आता एनी मे तू रायटल सॉन्ग मध्ये नाहीच आहेस तर आता <laughs> काय प्रॉब्लेम नाही तर मी ना खचलेच बेसिक लेवलवरती मी म्हटलं अरे काय झालं काय हे म्हणजे विदिन अ फ्यू आवर्स मग सगळे आईकडे कंप्लेन म्हणजे सगळं झालं आणि मग इव्हेंच्युअली त्याच्या पुढच्या तीन महिन्यात माझं ऑगस्टमध्ये हा लॉन्च झाला सात वर्षापूर्वी शो आणि डिसेंबरमध्ये माझं लग्न होतं दोन हजार चौदाच्या डिसेंबरमध्ये मग मी त्याच्यात अडकली मग लग्नाची तयारी वगैरे ह्याव त्या सगळं झालं आणि मग एका वेगळ्या चॅनलवरती मी एक वेगळी मालिका करायला घेतली मीन वाई मग तीही दोन तीन महिने चालली मग इट वॉज अबाउट टू शट डाऊन आणि मग त्याच्यानंतर मला पुन्हा फोन आला हुँ. तीन साडेतीन महिन्यांनी की आ, आता तुझी काय पोझिशन आहे कारण आता वी यू इन द शो असं आणि मग तिथन मी तीन महिन्यांनंतर मी पुन्हा चला टीमला फायनली जॉईन झाली म्हणजे त्या सगळ्या टीम मधलं तुझं स्ट्रगल फारच शो चालू आधीपासून हे तुला कळलं का बरोबर बरोबर पण त्याच्यानंतर काही बहरली आहेस अख्खी म्हणजे त्या शो मुळे म्हणा अख्ख्या महाराष्ट्रातने तुला असं काम करताना बघितलेलं आहे की तुझ्या नकला असतील जे ज्या कॅरेक्टर्स केलेले असतील म्हातारीचा जरी कॅरेक्टर तू वाकून केलेली म्हातारी सुद्धा लोकांना प्रचंड आवडली पण या सगळ्या शोमुळे श्रेया बुगडेचं आयुष्य कसं बदल थ्री सिक्स्टी डिग्री कम्प्लिटली म्हणजे अजय फॅन्स म्हणू नको कौतुक म्हणू नको प्रेम म्हणू नको ग्लॅमर म्हणू नकोस काय सो कॉल्ड सेलिब्रिटी टॅग म्हणू नको तो स्टेटस म्हणू नकोस आपले कंटेम्पररीज कडनं तर होच पण दिग्गज स्टॉल्वर्स ज्यांची नावं पण आपण घेत नाही किंवा ज्यांच्या बरोबर कधी इमॅजिन पण करू शकत नाही की आपण स्क्रीन स्पेस शेअर करू किंवा त्यांच्याबरोबर काम करता येईल ते फोन करणार मेसेज करणार कोणा थ्रू मेसेज पाठवणार घरी बोलवणार हो म्हणजे इतक्या व्हेरी लेवलवरती प्रेम आणि कौतुक अनुभवलं त्याबरोबरीनी येणार वलय लाईफस्टाईल मध्ये होणारे चेंजेस सगळंच म्हणजे आपण म्हणतो ना की काही काही लोकांचं आयुष्य ओव्हरनाईट बदलून जातं की एक फिल्म आली फ्रायडेला और और खतंबा असं तस नाही झालं मला जसं म्हणायला शो मिळवायला पण स्ट्रगल लागला शो मध्ये स्वतःची जागा बनवण्यासाठी पण काही काळ गेला काही वर्ष गेली रादर पण ती बनवण्याची जमीन त्या लोकांनी तयार होऊ दिली त्यांनी मला तिथे मुरायला दिलं <laughs> आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे आता हे खूप रेप्युटेटिव्ह झालंय पण ते बोलल्याशिवाय माझा इंटरव्यू पूर्णच नाही होऊ शकत कारण खरोखरच माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचा माझ्या कासचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे हे पाच जण जे आहेत डॉक्टर चॅनल आणि प्रोडक्शनची टीम कधीच असं झालं नाही अजय की मी काहीतरी करायला गेले आणि मला सांगितलं गेलं नको हे नको करू हे लिहिलंय ना तर तू हे कर कधीच नाही सुरुवातीला सुरुवातीला तर मला डायलॉगच नसायचे बिकॉज डॉक्टरला पण अंदाज येत नव्हता की काय द्यावं काय करू शकेल कारण माझी इमेज खूप तशी वेगळी आहे अदरवाइज तर हे लोक म्हणजे लिटरली मी कुठे मला ना हा पण रीडिंग करताना तुला याच्याल मॅनी दू का मी म्हटले दे ना प्लीज भारत बदल क्यू याची भारत माझे हे घेऊन टाक ना तू हे घे या लेवलला चालायचं असं सो अशा पद्धतीने करत दे? करत ते आल्यामुळे मग मला लाइफ हॅज चेंज थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे कम्प्लीट पण हे जे तू म्हणालीस ना की आता आता तर सगळे ओळखतात की श्रेया असा विनोद करते श्रेया तसा विनोद करते मुळात हे जे किडे आहेत हे खरंच किडे होते लहानपणापासून तुला विनोदाची आवड होती तुला काय होतं का तुला हे वाटलं साहजिक सा आहे जेव्हा करिअर सुरुवात झाली असेल तेव्हा असं वाटलंच नसेल की अशा पद्धतीचं काहीतरी काम मिळेल तुला पण हे सगळे किडे हे लहानपणापासून सर तुझ्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मुळातच हे किडे आहेत ते खूप होते लहानपणापासून त्याच्यामुळे शाळेत घरी येणं मग ओढण्या घेणं टीचरची नक्कल करणं ती कशी उभी होती तिची नखच कशी होती आणि मग ती कशी बोलत होती वगैरे हे सगळं मी करायचे आमची एक स्टोर रूम आहे घरामध्ये अजूनही आहे तर मी टीचर जेव्हा बनायचे म्हणजे काय की टीचरची मिमिक्री करणं ना जे करते ते तर ते ओढण्या बांधून लिटरली फुटपट्टीनी भिंत जर तू तेव्हाची बघितलीस ती फोडलेली होती म्हणजे मुलं समजून की मुलांना मी ओरडते आणि मारते माझे आई बाबा म्हणायचे अग तू चुकून पण टीचर होऊ नकोस अशा पद्धतीने तू मुलाला मानलंस तर तू जेलमध्ये जाशील सो ते सगळं हळूहळू त्या गोष्टी सुरू होत्या मग भाजीवाली आली ते तिचाच आवाज काढ आमच्याकडे एक केळीवाला यायचा त्याचा आवाज काढ वगैरे बेसिक लेव्हलवर घरात चालू असायचं चा। तर आई बाबांना नेहमी काम करायला लागल्यावर त्यांना नेहमी असं वाटायचं की आणि का कोण जाणे पण एकंदरीत ज्या पद्धतीची कामं मिळत गेली ती जरा थोडीशी सिरियस कुठेतरी नेगेटिव्ह मग जरा असं डिस्टन्स ठेवून कॅरेक्टर असतं ना तशा पद्धतीचं मिळत गेलं बाबांना नेहमी असं वाटायचं की हे जे माझ्यातले किडे कुठेतरी आहे तर घरातच तर ते कुठेतरी सत्कारणी लागावं सगळं आणि ह्याच्यामध्ये काहीतरी व्हावं ते मला म्हणायचं तुला कधीतरी विनोदी भूमिका मिळाली पाहिजे मला इंटरनली ते वाटायचं पण त्याच्यात पण त्यांचं असं होतं की ते काहीतरी अश्लील नको ते सगळं नको काहीतरी व्यवस्थित तर बघूया वगैरे असं मध्ये आणि मग जेव्हा दिस केम अलॉंग तर मग त्यांना असं झालं की वा मलाही सुरुवातीला खुलायला वेळ लागलास थोडा थोडा कारण मी कम्प्लिटली घाबरलेली होती कारण हे लोक यार माहिती <laughs> आहे ते काय ते ऑन अँड ऑफ स्क्रीन ते काय आहेत आणि त्यांच्या समोर टिकणं आणि बेसिकली स्वतःला प्रूव्ह करणं हे सुद्धा त्याच्या मागचं एक चॅलेंज होतं तू जे टीम बद्दल म्हणती असते त्यांना आता आता त्यांची नावच घ्यायची गरज नाही कारण ती प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक लहान मुलाला सुद्धा त्यांची नावं आहेत पण आपण जेव्हा विनोद करायला सुरुवात करतो किंवा अशा प्रकारचं काम करायला सुरुवात करतो आणि आपल्यासमोर अशी जी दिग्गज माणसंच साबळेंचं साबळेचं सा पण एक सा वेगळं टायमिंग आहे त्याची लेखणी फार काही बोलते काय घेतलंच या सगळ्यांकडनं म्हणजे हळूहळू तू काय काय त्यांच्याकडनं खिचून घेत होती स्वतःकडे की बघा हे उचलूया आपण हे यांच्याकडनं घेऊया हे याचं घेऊया असं काही होत होतं की तू करता करता तू त्यांच्याकडनं पण काहीतरी शिकू शिकू शिकत होतीस ऍब्सिल्युटली तेच झालं कारण अदरवाइज मी काय कुठे जाऊन पटकन ट्रेनिंग घेतलं काहीतरी क्लास गेला मी त्याच्यात आता पोहायचंय उडी मारली आहे असं झालं सो मग आता कशाच तरी सहारा घ्या आणि चला ते, ते बघता बघता असं झालं आणि सगळ्यांमध्ये ना जसं तू म्हणालास तसं अजय ऍब्सिल्युटली म्हणजे डॉक्टरला एखाद्या सिच्युएशन मधनं की लिखाणात नवरा बायको नसून राजा राणी असतील असं आपण बिलीव्ह पण नाही करणार पण तो ते घडवून आणतो सो एक ती गोष्ट की सुचणं बेसिकली वेगळं वेगळं आणि सातत्य असणं त्याच्यामध्ये बिकॉज आता ऑगस्ट मध्ये शोला सात वर्ष होती सो इट्स इट्स रिअली नॉट अ जोक मला नेहमी असं वाटतं की रोज काही आणायचं रोज रे काहीतरी वेगळं hmm. परत हा तर चॅलेंज आहे की लोकांना काही रिपीट चालत नाही hmm. ते म्हणणारे काय तेच करतात हे तर होणारच आपणही बोलतो hmm. त्याच्यामुळे ते एक प्रेशर आणि त्याच्यातनं कॉमेडी सातत्याने लिहिणं नवीन लिहिणं hmm. ते त्याच्याकडनं म्हणजे तो आता स्कूल झालाय त्याच्याकडनं शिकण्यासारखंच hmm. आहेच भाऊकडनं मी सगळ्यात काय शिकले असेल तर स्ट्रेट फेस कॉमेडी मला बरीच लोक असे म्हणतात की तुझ्या एकंदरीत दिसण्यामध्ये काहीच कॉमेडी नाही oh, oh. बिकॉज बऱ्याचदा असं होतं की लुक मध्ये हा मध्येच ते असं तो हाफ यअर बॅटल इज वन मग तुम्ही काहीतरी की लोक असणार hmm. काहीतरी के विनोद केला की ऑब्व्हियसली ते सगळं मिळून येतं त्याला पुश मिळतो आणखी पण मध्येच काही नसताना असं होतं की कसं तू ती स्ट्रेट वे जाऊ भाऊकडनं मी ते खूप शिकले की आपण म्हणतो ना की काही काही ऍक्टर्स डोळ्याने बोलतात तर भाऊ बारीक डोळ्याने बोलतो <laughs> तर खूप लोक आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तेव्हा म्हणतात की भाऊ दिसले ना की आम्हाला हसायला सो so, काहीतरी प्रडिक्शन होत की हा आता आता काहीतरी बोलेल नाही तर काहीतरी असं करेल की सो यु नो पीपल ऑल्सो आर रेडी फॉर दॅट की काहीतरी हा करणार तर ते आल्या आल्या तर तो स्टेट फेस आहे तो काही करत नाही भारतभर तो नाचत येईल एखाद्या गाण्यावरती दॅट इट तो काहीही बोललेला नाहीये तरी सुद्धा लोक हसतायत बिकॉज दे नो की आता काहीतरी येणार तर ती एक स्ट्रेट वेस्ट कॉमेडी की मी बोलतेय एक विनोद करते पण माझ्या चेहऱ्यावरती त्याचा काहीच हे नाहीये सो ती एक स्किल आहे ते सुद्धा जे मी नेहमी भाऊला ऑब्झर्व करत करत शिकत आलेले आहे कुशलकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या तुमची जोडी पण दोघांची जास्त कारण तुम्ही दोघं असला की लोकांना आणि आम्हाला सतत काहीतरी ब्रिलियंट सुचत असत की डॉक्टरनी रीडिंगला सुरुवात केली पहिल्या ओळीला तू कसं काय त्याचं रिडिंग इंटरप्ट तू अख्खं वाचून देशील आणि मग मिरगू काय लागत आहे पहिली ओळ आहे अच्छा आपण एक दरबार दाखवतोय राजा राणी आहेत डॉक्टर सॉरी लेकिन मेरेको एक ब्रिलियंट सुच त्याला ब्रिलियंटच सुचलेलं असतं एट आउट ऑफ टेन टाइम्स <laughs> त्याला ब्रिलियंट सुचलेलं <laughs> असतं नाहीतर त्याला एंट्री एक हेलिकॉप्टर अपेक्षित असत hmm. hmm. जे खेळण्यात येतं नंतर पण hmm. त्याच्या डोक्यात हो खरोखर एक हार्मनेस लावून तो येतोय मग हो <laughs> <सकता, laughs> एक अशी रोहित शेट्टी सारखी एंट्री होते असं वगैरे त्याच्या डोक्यात असतं ते त्याला करायचं असतं पण बिकॉज ऑफ बजेट कन्स्ट्रेन येणार नाहीये हा मग फार डॉक्टर काय करतो एक खेळण्यातलं ऑटोमॅटिक <laughs> रिमोट वाला आणतो मग वी सफाईस ऑन दॅट मग त्याच्यावरचे विनोद सुस्त खूप तो लिहू शकतो चांगलं आणि त्याचे त्याच्या एनर्जी लेवल्स इतक्या आहेत ना की तो पाच आहे ना पंधरा करतो किंवा कधी कधी पाचशे इतका त्याचा एनर्जीचा ग्राफ आहे कधी कधी शूटिंगला उशीर होतो तरीसुद्धा लोकांना नाही माहिती आहे की कि तुम्ही किती वाजता शूट करताय सो त्याच एनर्जीने जायचं आणि तेच करायचो सो दॅट इज दॅट सागर तर मला असं वाटतं की आपल्याकडे आत्ता ही तो इतका व्हर्सिटाईल आहे की तो त्याचा पोस्टमन काका त्यांनी केलेला नवाज उद्दीन oh. म्हणजे हे, हे काय ग्राफ आहे हा की पोस्टमेनचा जो आवाज सागर लावतो तो आवाज त्या काकांचा त्याच्यात नवाज त्याच्यात ती एक स्वारगेड बाई त्याच्यात इट oh. इज हे किती भर, किती भरलेलं असावं हे ताट की त्याच्यात त्याच्यामुळे त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी आवाजाची जे hmm. काही ते पण मी ऑब्झर्व करूनच करते की काय करत oh. असेल हा किंवा काय बिकॉज मिमिक्री आर्टिस्ट ऑबियसली टेक्निक आमच्याकडे नाहीये मॅम बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये असं होतं की मला सांगतात शेवटी की तुम्ही हा आवाज काढा hmm. किंवा तो कधी कधी मला तो येत नाही बिकॉज बिकॉज आय एम नॉट अ मिमिक्री आर्टिस्ट ते एक वेगळं स्किल आहे इट्स अन आर्ट ऑल टुगेदर तर ते आणि भारत दादा जसं त्याला म्हणतात की तो कुठलाही कॅरेक्टर द्या तो वराडी आणणार त्याच्यामध्ये पण आज इतकं क्रेडिट दिलं पाहिजे की कुठली तरी एक तुमची भाषा एवढी साता समुद्र पार पोचवणं की आज घराघरामध्ये मुलं त्याची डायलेक्ट वापरून काहीतरी करायला बघतात mm -hmm. काहीतरी हे अँड ऍट uh, द सेम टाइम कपडे दिले की तो ते झाला मग तो त्याच्यात भारत गणेशपुरे करतो त्याच्यात सरपंच आणतो त्याच्यात तो करतो तो जे करतोय ते लोकांना आवडतात कॅन डू दॅट तू आता साता समुद्रापार हा शब्द वापरला काय काय नाही मिळालं किंवा काय काय नाही दिलं साता म्हणजे तुम्ही तो विश्व दौरा गेला होता ह्याचे काय किस्से आहेत की एक तुम्ही आपल्या म्हणतात ना अपने एरिया मध्ये आपण बाहेर येते पण जेव्हा तुम्ही विश्व दौऱ्यावरती गेलात तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स किंवा तिकडचे किस्से काय आहेत तुमचे खूप किस्से आहेत आम्ही चौदा देश फिरलो वा आणि मला नाही वाटत की टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये जर तुमचा ट्रॅव्हल शो असला तर हो तुम्ही जग फिरू शकता पण कुठलाही कॉमेडी नॉन फिक्शन शो अशा पद्धतीने नाटकाच्या दौऱ्याला टेलिव्हिजनमध्ये फिल्म्स मध्ये पण आपण वेगवेगळ्या देशात शूटिंग करतो एकेका गाण्यासाठी पण ते कुठेही जातात पण टेलिव्हिजनमध्ये असं बहुतेक पहिल्यांदा झालं असेल की कुठल्या तरी एक नॉन फिक्शन शो अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत करत शूट झाला सुरुवातीला आम्ही गेलो तेव्हा असं वाटलं की हा म्हणजे हे होईल <laughs> <laughs> करू शूटिंग करून फट्टी तसं नव्हतं हो ऑब्व्हियसली कारण का तिथले रुल्स अँड रेग्युलेशन टायमिंग पर्मिशन्स त्याच्यामध्ये आपलं शेड्यूल ह्याच्यात ते सगळं एकदम बसवायचं होतं दुबईत आम्ही जिथे दुबई लाईक यु एई मध्ये मराठी आणि एक मराठी कार्यक्रम आणि त्याचं शूटिंग आता दुबई मध्ये शाहरुख खानचं शूटिंग असेल तर आय कॅन इमॅजिन की तिथे गर्दी होऊ शकते किंवा काय म्हणजे ची एखादी शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये आमचं शूट होत पहिल्यांदा त्या शाळेच्या विसिनिटी मध्ये पोलीस आले होते गर्दी हो <सम्णा> तर त्या तिकडच्या मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आमच्या पोलीस आले बिकॉज ऑफ युअर शो तर हे अशा पद्धतीचं की इतकी गर्दी मराठी लोकांची आणि साम वर नॉन मराठी ऑल्सो की त्यांना ते वर्ड ऑफ माउथ होतं की ए इंडिया का कॉमेडी शो आहे वगैरे असं करून hmm. अशीही लोक आली होती hmm. हा दुबईतला किस्सा आहे त्याच्यानंतर आय थिंक आम्ही बरेच देश गेले मग लंडन मला खूप प्रकर्षाने आठवतं कारण काय होतं की प्रत्येक शूट नंतर आपलं ना नाटकासारखं शूट व्हायचं ऑडियन्सच्या समोर आणि त्याच्यानंतर मग एक आता इतकंच आता समुद्र पार आलोय ती पण लोक आपल्याला भेटायला कुठल्या कुठल्या दोन तास तीन तास फ्लाईट करून तिकडे येणार त्या सिटीमध्ये असं वगैरे तर मग आपण असं ठरवलं होतं की एक मीट अँड ग्रीटचा छोटासा हे ठेवायचा सो दॅट फोटोची पण तशी सगळ्यांची गैरसोय होऊ नये आणि मग तो प्रॉपर एक कार्यक्रम होईल जिथे लोक येऊन छान फोटो काढतील बोलता येईल वगैरे आणि तिकडे तो असा आपला कोर ऑडियन्स तो, <laughs> तो, <laughs> तो आ, जो आपल्याला आवडतोच अर्थातच तो कोर ऑडियन्स असून घरगुती फॅमिली आणि अशा टाइपची लोक तिथे सगळी आलेली होती तर मीट अँड क्रिएट सुरू झालं हे मग जशी जशी लोक फोटो काढायला येत होती तर ऑब्विसली फोटो काढल्यावर पटकन दोन गोष्टी सांगणार की आम्हाला कसा कार्यक्रम आवडतो वगैरे वगैरे तर त्याच्यात इतके किस्से होते त्या फॅमिली एका फॅमिलीने सांगितलं की आता आम्हाला मराठी शिकवावेच लागत नाही मुलांना कारण का ते शो बघतात आणि मग त्याच्यातनं त्यांना काय नाही कळलं की ते मग काय मग आम्ही लगेच ते एक्सप्लेन करतो ऑल्सो बिकॉज ह्या शो मध्ये काहीच असं नाहीये जे मुलांनी ऐकू नये बघू नये आम्ही ते ऍक्च्युअली अवॉइड करतो बिकॉज वी नो दॅट इट्स अ कम्प्लिट फॅमिली शो एक आजी आल्या होत्या आणि त्यांची पंच्याहत्तरी होती तर त्यांना काही सांगितलं नव्हतं कुठे जातोय वगैरे त्यांच्या दोन्ही मुलांनी हे सरप्राईज त्यांना दिलं होतं त्या शोच तर एका पॉइंटला त्या फारच भारावून गेलेलं होतं म्हणजे त्या खूप मोठ्या फॅन होत्या तर मला म्हणाल तुम्ही सगळेजण एका लाईनीत उभे राहाल का मला तुमच्या पाया पडायच्या आत्ता पण मला एकदम असं झालं आम्ही म्हणालो नाही नाही आजी त्या म्हणाला की नाही तुमचा कार्यक्रम आहे त्याच्याचमुळे दोन दिवस ही सगळी जण माझ्या शेजारी एक तासभर बसतात क्या बात आहे नाहीतर ते नसतातच बरोबर अनेक लोकांनी वेगवेगळ्या देशांमध्ये जपानमध्ये आम्हाला कोणीतरी भेटलं होतं तर वेग 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 हो तो। त्या म्हणाल्या की माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही तुमचा शो तिला थेरपी म्हणून दाखवतोय सो इतके असे गोष्टी हो असे वेगळे वेगळे किस्से कम्प्लिटली आणि खूप विनोदी किस्से पण व्हायचे कारण काय व्हायचं की आम्ही कॉस्ट्युम मध्ये असायचो स्पेशली हे क्रॉस ड्रेसिंग साडी घेसली वगैरे तर आता शूटिंगच्या मध्ये ब्रेक झाला तर कुठल्या तरी hmm. रेस्टॉरंट मध्ये जाणार त्या देशातल्या आता मेन विमेन मध्ये जाताना वॉशरूमला बेसिक गडबड कारण म्हणजे ह्यांची नाही पण तिथल्या लोकांची हा माणूस एक साडी विडी नेसून बाईसारखा दिसणार का, का इकडे आलेला अशा अशा प्रकारच्या तुझे सांगितले सत्ता किस्से पण ह्या सात वर्षामध्ये तू इतक्या भूमिका केलेल्यास त्याच्यामध्ये इतक्या अभिनेत्रींच्या इतक्या अभिनेत्री ज्या आल्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या किंवा इतर वेगवेगळी कॅरेक्टर पण तुला जास्त आवडलेला कॅरेक्टर कुठला की म्हणजे अशी कुठली कॅरेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये तुला कधी उठलं तरी वाटतं म्हणजे झोपेनं जरी उठवलं तरी असं वाटतं की नाही हे कॅरेक्टर मला द्या करायला मी करणार मला आवडतं ते ज्याच्यावर तू खूप मेहनत घेतलीस असं कुठलं कॅरेक्टर असे तीन कॅरेक्टर्स आहेत जे माझे एकदम क्लोज आहेत एक म्हणजे सई तामणकर ऑब्विसली मला <laughs> ती खूप आवडते मला ती खूप आवडते मला तिचं ते सगळं अनुकरण करायला खूप आवडतं शुभांगीताई ह्यूज रिस्पेक्ट आणि ओब्विसली ती आमच्यासारख्या सगळ्याच ऍक्ट्रेसेससाठी शीज अन इन्स्पिरेशन आणि उषाताई अच्छा आऊनच जे मी सगळ्यात गमतीची गोष्ट याच्यात ही आहे की ह्या सगळ्याजणी मे काही आपल्या सिनियर्स आहेत hmm. तर मैत्रीण आहे पण कद अजय सगळ्यात काय होतं माहिती बॉलिवूडच्या लोकांचं करताना मला इतकं दडपण नाही येत कारण का मैं दे आर hmm. hmm. नॉट फ्रेंड्स ते आपल्याला ओळखत नाहीत किंवा हा म्हणजे आले बघितलं तरी पण दडपण येतच कारण की ऑब्व्हिअसली ते ऑफेंड होऊ नयेत किंवा काय त्यांना वाईट वाटू नये सपोज आता उद्या कुशल तुझी मिमिक्री करत असेल आणि ती कम्प्लीट चुकते आणि हे वायर जाते तर तुझं असं होईल ना मी तर कुठं असं बसतो मी कुठं असं एक होऊ शकतं ना त्याच्यामुळे तसं होऊ नये असे असं एक दडपण असतं ह्या लोकांसमोर जास्त येतं कारण का ही आपली लोक आहेत त्यांना कुठे वाईट वाटू नयेत ते कुठे हर्ट होऊ नयेत हा एक मुद्दा असतो पण हे तीन कॅरेक्टर्स करताना मला प्रचंड मजा येते सुरुवातीची फक्त सईची बॉडी लँग्वेज मला थोडी थोडी जमली होती आत्ता आत्ता व्हेरी रिसेंटली मला तिचा हळूहळू तिचा आवाज परवाच आम्ही भेटलो होतो तिला म्हंटल की मॅडम अगं काही को डबिंग का काम होतो आम्ही तुला तेच म्हणणार होतो आता म्हणजे आता आता इथपर्यंत हो आलंय तिला साऊथची वगैरे फिल्म केली तिने आणि तिला वेळ नसेल तर तू सुद्धा जाऊ मी तुला म्हटलं की तुझ्या खाली डेट्स असतील तर सरळ माझा नंबर देऊन टाक मी डब करीन म्हणून तर सई आणि शुभांगीताई आणि आता ऍक्च्युअली आता तिची जी शुभांगीताईची जी मालिका सुरू आहे त्याच्यामधलं तिचं जे कॅरेक्टर आहे ते फारच वेगळं दिसणार आणि असं आहे त्याच्यामुळे मला ती करताना फार मजा येते Uh, आणि आऊ तो पण एक डिस्कवर झालेला आहे बेस्ट करतेस तू आणि तिची अनुमती आहे त्याला तिने परमिशन दिली आहे त्याच्यासाठी तुझी अनुमती असेल तर झलक दाखव थोडीशी म्हणजे असं लोकांना आवडतं असं एक एक वाक्य जरी म्हणाले तिघींची तरी चालेल म्हणजे काय हरकत नाही असं कस ना म्हणजे करायला पाहिजे असं कस अच्छा ठीक आहे सगळ्यात आधी सई मला फार बरं वाटतं अजय आज मी इथे आले आणि ज्या खरं तर पावणे दोन वर्षानंतर मी कुठल्या तरी साठी स्टुडिओत आले आणि मला अजिबात नाही म्हणावं असं वाटलं नाही कारण का खरंच मला यायचं होतं आणि खूप मला बरं वाटतंय तुला एकतर भेटून <laughs> लाईक आपण इतक्या दिवसांनी भेटलोय मला खूप छान वाटतंय आणि आता तर मला वाटतं की हा तुझा नवीन शो आहे तर आणखीन खूप सेलिब्रिटीज इथे येतील आणि हाही शो तुझा सुपरहिट होईल तू चेहराही तसंच करतेस अगदी शुभंगी आहे अगं बाई काय मला कळलं इकडे यायचं तेव्हा म्हटलं तू कुठे पावसा पाण्याचं जायचं आबांना म्हटलं तुम्ही आधी बाहेर पडू नका आणि ते चे चे। आबा पडाल असं म्हटलंय त्यांना मी पटपट पटपट सकाळी आवरलं सिरियाला म्हटलं चल बाबा मला रिक्षापर्यंत सोड अजय जे स्टुडिओत जायचं रे इंटरव्ह्यूला आजकाल कोणी बोलवत नाही हे सगळं करोना वगैरे मी म्हटलं साडी नेसायची तेवढीच संधी म्हणून पटकन आले बाबा तू चहा वगैरे फक्त थोडासा ठेवून तर परत एकतर आबा भेटतील आणि घरी जाऊन मलाच परत स्वयंपाकाचं बघायचं आहे सगळं फोन उडली उषा नडकरा तू आता म्हणजे खिलत खिल तुझ्या तीन तीन तीनच आवडीच्या तर मला तिने सांगायला पाहिजेत ना कशाला तात येऊ गाच मी म्हंटल त्याला नको पाऊसा बोलावस <laughs> कुठे आता होत नाही रे मला पाऊस पडतोय गाडी पकडा ते ड्रायव्हर आणि मध्ये नको आहे आता त्याला मी तरी माझ्या बरं हे मला जास्त आवडलं शेवटचा एक महत्वाचा प्रश्न विचारायचाच राहिला कारण की तो महत्वाचा आहे कारण की जसं तुझ्या आयुष्यात चला हवा एवढ्या इम्पॉर्टंट आहे तसा तो माणूस सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि ती तुमचं एकाच वेळेला योगायोगाने एकाच वेळेला सुरू होत तू म्हणालीस डिसेंबरमध्येच लग्न झालं <laughs> आणि लगेच लगेच थोड्या दिवसांनी तीन महिन्यांनी चला येऊ एवढ्या पण झालं ही एकत्र केलेली जर्नी आहे पण मी जेव्हा कधी कधी काही गोष्टी वाचतो म्हटलं आपण थेट त्याच माणसाला विचारूया की नेमकं का काय आहे तर काय वाचतो काही ठिकाणी वेगळीच काहीतरी म्हणजे तुझ्या आतापर्यंत सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज ऐकल्या तुझ्या काय काही वे, वेग 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 <laughs> वेग वर वेगवेगळ्या वरती वेगवेगळ्या वेग वेग वे लिहिलेल्या कोणी म्हणतं की असे भेटले कोणी भेटलं ते तसे भेटले प्रेक्षकांना उत्सुकता असते नेहमी की आपल्या सेलिब्रिटीचं लग्न कसं झालं त्यांची काही लव्ह स्टोरी असेल तर ती कशी झाली मुळात एक किडे असणारी ही मुलगी आणि तो एक शांत मुलगा हे मुळात भेटले कुठे आणि आले कसे एकत्र नाही uh, ना <laughs> <laughs> ना, ना, मी खर खरं आज तुझ्या शो मध्ये कटिंग दोरी जसं तू म्हणालस तसं की पर्सनॅलिटी ऑपोजिट oh, आहे oh. मी जितकं बोलते जितकं बऱ्याचदा आमचे नातेवाईक म्हणतात की uh, अच्छा तो काहीच बोलत नाही का कारण कार्य असतात काही सोशल फंक्शन असतात तर आम्ही आपले एक Uh, तर मी म्हटलं की सगळी कसर जी आहे ती भरून काढत असल्यामुळे <laughs> दोन्ही बाजूचा वाटा मी उचलते hmm. त्याच्यामुळे ती uh, तशीच पर्सनॅलिटी आहे कायम मम म्हणत uh, सगळ्या गोष्टी आमच्याकडे चालू असतात hmm. uh, आम्ही एका uh, सिरियलच्याच सेटवरती भेटलो होतो तेव्हा ही वॉज हेडिंग uh, दॅट प्रोजेक्ट प्रोजेक्ट हेड आणि तिथे uh, मैत्री झाली काही काळानंतर ती सिरियल बंद झाली hmm. आणि दॅट वॉज अबाउट इट पण थोडस आपल्याला वाटतं ना कोणाबद्दल सुरू पण एक काहीतरी केमिस्ट्री आहे असं कळलं होतं मैत्री चांगली झाली होती <coughs> वगैरे आणि त्याच्यानंतर तो एक वेगळी मालिका करत होता ज्याचे प्रोमो सुटले तर मी पाहिल्यावरतीच असं म्हटलं की हे खूप छान आहे आणि मी त्याला मेसेज केला की खूप छान आहे वगैरे असं तसं पहिल्या एपिसोडला वगैरे काहीतरी तर मग तिथनं परत वी गॉट टॉकिंग आणि मग त्याच्यानंतर एकदम आम्हाला क्लिअर होत बिकॉज तो खूप क्लिअर होता hmm. त्याच्या घरचे आता लग्न आता लग्न ह्या लेवलला आले होते काही मुली त्यांनी बघितल्याही होत्या hmm. वगैरे असं मग त्या सगळ्या नाही नाकारल्या त्यांचे वेगळे होते आपलं प्रोफेशन वेगळं मग टायमिंग वगैरे वगैरे असं सगळं आणि मला ज्या दिवशी त्यांनी विचारलं होतं त्या दिवशी त्यांनी त्याच्या भावाला वहिनीला अमेरिकेत फोन करून सांगितलं होतं की आज संध्याकाळी मी तिला विचारणार आहे तर तुम्ही तयार राहा वगैरे असं करून मग त्यांचं एक प्लॅनिंग झालेलं होतं मग त्यांनी मला रिसर विचारलं आजच्या काळात विचारलं असं झूम मीटिंगच झाली असते तुमची सो ही प्रपोज टू मी आणि अर्थातच म्हणजे त्याला कळल्यानंतर की आता ऑल इज वेल मी माझ्या घरी सांगितलं त्यांनी त्याच्या घरी सांगितलं की असं असं आहे तर माझ्या घरनं स्पष्ट सांगण्यात आलं होतं रादर माझंही तेच म्हणणं होतं की मला कुठल्याही अभिनेत्याशी लग्न नाही करायचं अच्छा हो हे तू ठरवलं होतं अच्छा कोणी तुला प्रपोज केलं असतं तरी सुद्धा तसं झालंच होतं पण झालंच होतं आपण लग्नाचं वयही झालं होतं आपण कामही अशा इंडस्ट्रीत करतो हो की यु नो तसं झालंच होतं पण मी एकदम म्हणजे नाही ना, मी <laughs> मनाशी गाठ मारली होती की नाही 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 आणि घरनं पण तेच होतं की तू काहीही कर पण त्यांची वेगळी कारण होती माझी वेगळी कारण होती त्याच्यामुळे ते ठरवलं होतं तर एकदा मी जेवत होतो आणि आई तर तिला काही फार माहिती नव्हतं तर जेवता जेवता अचानकच म्हणलं की मम्मा की सपोज म्हणजे कोणीतरी विचारलं उद्या बाय बॅकग्राऊंड तयार करणं अचानक जेवता हा मुद्दा काढायची खरं तर काय कोणीतरी विचारलं पण इंडस्ट्रीतलाच असेल आणि ऍक्टर नसेल एवढं सगळं की तर तुझं काय म्हणणं आहे तर ती जेवत होती की नाही आपलं ठरलंय की ऍक्टर नसेल तर मग तसा काय प्रॉब्लेम आता पण हे सगळं का विचारतेस मी बेसिक विचारून ठेवते म्हणजे की नाही नाही म्हणजे ना 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 कोणीतरी विचारलं hmm. आणि मग तिथनं ती सगळी सुरुवात झाली माझी बहिणी तेव्हा मुंबईत होती ती दिल्लीत असते त्याच्यामुळे मग सगळं सांगण्यात आलं घरी hmm. आई बाबांना वगैरे मग एक रिचर मीटिंग झाली तो घरी आला hmm. आधी बाहेर भेटलो कारण घरी <laughs> येऊन ना नाकारण ना हे काय आपल्या संस्कारात बसत नाही <laughs> त्याच्यामुळे आधी बाहेर भेटलो सगळेजण मग प्लॅनिंग केलं आणि सगळं प्लॅनिंग करून आणि मग घरी भेटलो मग त्याच्या घरी म्हणून ऑल दॅट uh, तर लग्न ठरलो लग्न झालो अशी स्टोरी आहे त्याच्यामध्ये <laughs> कधीही एक मधला ब्रेकअप मधलं काहीतरी मला अचानक रिअलाइज झालं की हा मला आवडलेला नाही आता नको हे करायला मग मी बॅक आले वगैरे असं काहीही झालेलं नाहीये तर प्रेक्षकांना आता मार्फत आहे की हे असं स्टार्ट टू एंड असं आहे आणि या सगळ्या वर्षात ती तूच बोललेली आहे तो बिचारा शांत बसलेला आहे पण मला शेवटी जाताना एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही इतके पॉप्युलर होता एका कार्यक्रमामुळे तुम्ही इतके पॉप्युलर होता एक दडपण पण आहे आता की कधी ना कधीतरी हा कार्यक्रम बंदही होणार आहे त्याच्यानंतर आपलं आपण आपलं काय किंवा तुम्ही उत्तम तू तु अभिनेत्री आहे सगळ्या गोष्टी आहेत पण हे तुमच्या सहा जणांमध्ये डिस्कशन होतं की कधी ना कधीतरी हे बंद होणारच आहे शेवटी तो एक कार्यक्रम आहे अशा अनेक मोठे कार्यक्रम कधी ना कधी तरी बंद झालेत ह्याचा तुम्ही कधी विचार करता ॲब्स्युटली uh, करतो पण डिस्कशन ऍज सच ह्याच्यावर आम्ही बसून कधी केलं नाही बिकॉज uh, ते आमचे स्वभाव पण नाही आणि फ्रँकली सांगायचं की चेंडू जसा जा वर जाणार तसा तो कधीतरी कधी तो व नीचे आहे का आणि हे म्हणजे हे सायन्स आहे इट्स अ रूल जे सुरू होणार ते कधीतरी संपणार तर एवढंच uh, आहे अजय माझ्या बाबतीत पर्सनली तुला सांगायचं झालं तर uh, करिअरच्या सुरुवातीपासूनच मी गोष्टी कधीच प्लॅन केल्या नाही ऍक्च्युअली के साधा पोर्टफोलिओ पण काढला नाही की आता पोर्टफोलिओ करूया मग ते वेगळ्या एजन्सीजना देऊया मग तिथनं आपल्याला काम आहे असंही नाही झालं ओघा ओघानी कामं मिळत गेली कधीच फॉर्मल ट्रेनिंग झालं नाही कुठलं कामातन कामं मिळत गेली चांगली लोकं भेटली ह्या सगळ्यामध्ये वर्ड uh, ऑफ माउथनी तिला घेरे वगैरे अशा पद्धतीने मा, त्याच्यात माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की मला त्यांचा शब्द पडू द्यायचा नाही आहे आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ जर मी कुठेतरी रेकमेंड झाले आहे तर तर अशा पद्धतीने आणि मायबाप प्रेक्षकांनी कायमच प्रोत्साहनच दिलं त्यांना काम आवडत गेलं आणि आताही फ्रँकली तुला सांगेन तर बऱ्याच मध्ये विचारतात की आता वेब मध्ये काय मग फिल्म कधी येणार मग नाटक कधी करणार खरोखरच मी ह्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं नाहीये मला मला माहितीये की कधी ना कधी तरी जाऊन कुठल्या तरी टप्प्याला हा शो संपणार आहे आणि इट्स गोइंग टू बी एन एंड ऑफ एन एरा ओब्विस्ट पण तिथून पुढे जसं मला माहित नव्हतं की इथून माझी uh, सात वर्षांपूर्वी माझी लाईफ कंप्लिटली एक वेगळं वळण घेणार आहे आय एम होपिंग की हे संपल्यानंतर एक नवीन सुरुवात असेल की जे त्याच्या मनात आहे आय ऑलवेज से की हिज प्लॅन इज अ बिगर प्लॅन दॅन माय प्लॅन शेवटचा प्रश्न असा की श्रेया समाधारी असतो या सगळ्या गोष्टीमध्ये कोणताच अभिनेता हा सभाधी नसतो आपल्या करिअरमध्ये त्याला नेहमी नवीन नवीन करायचं असतं पण तुला वेगळं असं काय करायचं आहे कारण की मला आठवतं की तू समुद्र नावाचं नाटक केलं होतंस तेव्हा मला भेटलेली श्रेया ही फार वेगळी होती की म्हणजे एक भूक लागलेला असतो ना कलाकार की अरे करायचं आहे रे फार मनात होतं ते मिळालं काय अश्या गोष्टी आहेत की ज्या तुला वाटतात की ह्या भूमिका मला करायच्या आहेत कारण स्मिता पाटलांची खूप मोठी फॅन आहेस त्याच्यामुळे तुला अशा कुठल्या भूमिका तुझ्या डोळ्यासमोर आहेत की त्या मला विचाराव्यात किंवा त्या मला करायच्या आहेत अशा कोणत्या तुझ्या डोक्यात गोळी गोष्टी आहेत तेही मी प्लॅन नाही केले पण खरं सांगायचं तर म्हणजे तुझ्या शोचा प्लॅटफॉर्म वापरून मी जे प्रोड्युसर दिग्दर्शक हे बघत असतील त्यांना सांगू इच्छिते की भूक ही प्रत्येक ऍक्टर मध्ये असते ज्या लोकांनी माझं सुरुवातीपासूनच काम पाहिलंय ऑब्व्हियसली त्यांनी मला समुद्र ऑफर केलं त्यांच्या बरोबर मी काम केलं पण काही लोक अशी आहेत ज्यांना मी तेव्हा कळले जेव्हा मी चला हवा उद्या मधनं फेमस झाले बरोबर बोर। बरोबर so, सो त्यांना मला असं सांगायचंय की कधीतरी अपने को ऐसे घोडे पे पैसा लगाना पडेगा ज्याचं hmm. स्किल आपल्याला कदाचित माहीत नाही बट मे बी इज अन अंडर डॉग फॉर देम आणि ते कधी कधी होतं की वोही रेस खेळ जात आहे Hmm. तर त्यांना मला असं सा सांगायचंय की ही रिस्क आपण कधीतरी घेऊया माझ्या बाबतीत hmm. कारण का असं खूप आहे जे मला अजून करायचंय जशी आजपर्यंत मी प्रेक्षकांना कधी दिसलेली नाहीये की एक सरप्राईज एलिमेंट असा यावा आणि असं की बापरे हे वेगळंच केलं असं ah. व्हावं तसं काम माझ्याकडून घडावं सुदैवानी असं hmm. मला नेहमी वाटतं आय एम नॉट कॉम्प्लेसेंट पण मी समाधानी hmm. hmm. आहे मला माहिती आहे की म्हणजे मी असं म्हणत नाहीये की बास आता नाही खूप झालं आता किती एवढे आजच्या एपिसोड बास आता काय असं मी समाधानी आहे पण मी कॉम्प्लेसंट नाही पण आय एम हॅप्पी तू खरंच हॅप्पी आहेस आणि तू आलीस त्याच्यामुळे मला पण खूप हॅप्पी वाटलं आणि बरं वाटलं फार तुझ्याशी गप्पा मारून मी याला गप्पा म्हणेन मुलाखतीपेक्षा कारण आपण गप्पा मारतो तेव्हा आपण जास्त खुलत असतो सर खरच थँक्यू आणि मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की जसं ती म्हणाली ते फार महत्त्वाचं आहे की मला तिला थांबायचं नाही आणि तिने थांबूच नाही असं आपल्याला वाटतं कारण की जरी लोकांना चला हवा उद्यामधनं ती कळली असेल की बाबा ती किती वेगवेगळे अष्टपैलू काम करू शकते तर मला दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना पण हे सांगायचं आहे <laughs> की तिचं समुद्र नाटक पण कधीतरी बघा आणि तिच्यातला तिच्यातला जो अभिनय आहे त्याचा वापर कधी कधी व्हायला पाहिजे आणि चांगलं चांगलं काम तिच्याकडनं नक्कीच होणार ती तेवढी मेहनती अभिनेत्री आहेच पण अशा उत्तम तुझ्या भूमिका येऊ देत आणि आम्हाला वेगवेगळं काहीतरी बघायला मिळू दे आणि हे चला द्या चालूच राहू दे आपण ते तर ते थांबलं नाही पाहिजे आणि उत्तम तुझ्या काही काही गोष्टी येऊ देत अशा अशी मी तुला शुभेच्छा देतो आणि हा इंटरव्ह्यू इथेच आपण थांबूया पुढच्या आठवड्यात परत कोणीतरी नवीन सेलिब्रिटीबरोबर आपण मॅटिनी शोमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका तक लॉग इन करा मुंबईत डॉट इनवर